शेळी पालन हा शेतीपूरक व्यवसाय म्हणून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येतो हे सिद्ध करून दाखवलंय पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील शेतकरी तानाजी नागटिळक यांनी. अवघ्या 4 देशी शेळ्यांवर बंदिस्त शेळीपालन सुरू केलं. त्यानंतरनं शेळ्याचे त्यांनी ब्रीडिंग करून बिटल आणि तोतापुरी पिलांची पैदास केली. या बंदिस्त शेळीपालनातून आता 4 लाख रुपयांची कमाई ते करत आहे. मी तानाजी नागटिळक सुस्ते, इथं माझा फार्म आहे शेळी गोठ्याचा, आणि माझ्याकडे शेळ्या पहिल्या 4-5 देशी होत्या. देशी शेळ्या तर परवडत होते, तिथे बी तिचे परत नाद लागला की आपल्याला एक कोटा शेळी आणली. कोटा शेळी 20,000 आणली. तिच्यापासून मी एक बिटलच्या बोकडाकडून भरून आणली 2017. मग त्याच्यापासून ती शेळी देशी शेळीची पिल्लू आणि बिटलच्या शेळीची पिल्लू एक जिथे दोन्ही शेळ्या येल्या, तर देशी शेळीचे पिल्लू होते 3 महिन्यात 14 किलो होते, आणि बिटलचं पिल्लू जे होतं आहे ती 30 किलो, 32 किलो, 28 किलो अशा रेंजमधली होते. तर मग त्यातून मला नाद लागला त्या बिटलच्या शेळी. मग मी असं फिरलो जरा, बारामती, इंदापूर, दौंड, काठेवाडी या असं तिकडे फिरलो. फिरून तिकडे एक शेळी मी एक 2 शेळ्या आणल्या 20-20 हजाराच्या. 20 हजाराच्या शेळ्या आणल्या आणि त्या शेळीपासून एक बोकूड झाला बिटलचा. बिटलचा बोकूड झाल्यानंतर त्या बिटलच्या बोकडापासून त्याची उत्पत्ती देशीला काय त्या बिटलचीला काय अशी वाढत गेल्यानंतर मी 3-4 शेळ्यापासून आज एक 25-30 शेळ्या केल्या. शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा आहे. ज्यांना इतर जनावरापेक्षा जसे की गाय म्हैस यापेक्षा खूप कमी प्रमाणात खाद्य लागते. जर आपण विचार केला तर एका गाईला लागणाऱ्या खाद्यामध्ये 10 शेळ्या जगू शकतात. आज तानाजी नागटिळक यांच्याकडे 25-30 शेळ्या आहेत. शेळी प्रामाणिक आहे. शेळी मालकाला वर काढणारी जात थोडी शेळी आहे. शेळीपासून माणसाचं चांगलं आहे, त्याला प्रगती होती. प्रत्येकानं शेळी ही कुठली बी तुम्ही पाळा, मी म्हणत नाही बिटलची पाळा, ज्याला जी आवड आहे ती पाळावा, जनतेनं ते केलं पाहिजे. अशी जी बोंबलत जी फिरणारी नवीन पिढी जी आहे त्यांनी एकत्र येऊन एक 5-10 पोरांनी असं नवीन नोकरी तर मिळतच नाही त्या, आणि उगाच त्याला पुढे मागं फिरायचं नोकरी. मग त्यांनी कुठं कारखान्यावर लावायचं, मग 10,000-9,000 द्यायचं, त्यांनी पगारी होत नाही द्या. त्याच्यापेक्षा 5-10 शेळ्या सांभाळल्या, 2 म्हशी सांभाळल्या, मुरा म्हशी तुम्ही घ्या, त्याच्यापासून चांगला आहे आणि वैरणले लागत नाही. 86 माणूस असा शेतकरी असा 86, त्याच्यासारखा माणूस शेतकरीसारखा कोणी 86 नाही. वर्षाकाठी माझ्याकडं आता एक 25 शेळ्याला एक 2 पिल्यानं म्हटलं तरी 50 पिली होती. तरी मेलं गेलं काय एखादं एक झालं तर 40 पिली धरून चाल पकडून चाल 2 पिल्यानं. तरी पण मी 20,000 15,000 18,000 22,000 25,000 मी पिलू विकतो. त्यातून बी जर काय करायचं म्हणलं तरी प्रत्येकानं जर केलं ते 5 महिन्यात पिलू 10,000 पकडा. 10,000 पकडलं तर 40 पिल्याचं पैसे किती झालं? 4 लाख रुपये झालं. 4 लाख रुपये झालं. त्यातनं खर्च एक वैरण आपलं काय असेल ती पेड वैरण 1-1.5 लाख झाला, तरी एवढं 3-4 लाख रुपये आपल्याला निवळ नफा त्याचा सामान्यत राहतो. शेळमध्ये दिवसातून 2 वेळा साफसफाई केली जाते. त्याचप्रमाणे शेळ्यांना अस्वच्छतेमुळे कोणतेही आजाराची लागण होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जाते. बंदिस्त शेळींना सुकाचारा, ओला चारा, खुराक अशा प्रकारचा आहार दिला जातो. या बंदिस्त शेळीपालनातून वर्षाला 4 लाख रुपयापर्यंतचा नफा तानाजी नागटिळक यांना मिळत आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.